मोस्टली फेट्यांमध्ये हा फेटा आपल्याला युनिक पाहायला मिळतो. मुंबईच्या राज्याची कलाकृती तुम्ही पाहू शकता. आपल्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही काय सल्ला द्याल दादा? नमस्कार, मी निखिल. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आलो आहे गजरूप आर्ट्समध्ये. इथे मी तुम्हाला शाडूच्या आणि पीओपीच्या मूर्त्या दाखवणार आहे. आपण आता जाणार आहोत गजरूप आर्ट्समध्ये. नमस्कार, आपल्यासोबत गजरूप आर्ट्सचे मालक आहेत, ते आपल्याला या शॉपबद्दल माहिती सांगतील. काका, तुमचे नाव काय आहे? माझं नाव सुनील गुरव. तुमचा शॉप चेंबूरमध्ये कुठे आहे? हा घाटला चेंबूर म्हणतात त्याला, ऍक्च्युली खारदेव नगर ह्या परिसराचं नाव आहे. अच्छा, तुमचा हा शॉप किती वर्ष जुना आहे? कमीत कमी या ठिकाणी 32 वर्ष कंटिन्यू चालू आहे. अच्छा, चालू. हा गणपती दादा कोणी काढलाय? हा गणपती ऍक्च्युली बनवणारा जो कलाकार आहे तो भिवंडीचा आहे. अच्छा, त्यांचं नाव काय? त्यांचं नाव मिस्त्री म्हणून आहे. त्यांनी तुमच्या कलेमध्ये हा साकारलेला आहे. हे जे तुम्ही पाहताय तर तसं पांडुरंगाचं विठोबाचं रूप या ठिकाणी साकारलंय त्यांनी, आणि त्याची जी रंगसंगती दिलेली आहे त्यामुळे त्याचं जे रूप आहे भजनानं ते एवढं मनमोहक आहे की त्याला पाहिल्याबरोबर कोणाचं पण हा नगर. आणि ह्या मूर्तीला यावर्षी प्रचंड प्रमाणामध्ये मागणी. अच्छा, आतापर्यंत ह्या अशा प्रकारच्या 10-15 मूर्ती आम्ही या ठिकाणी बुक झाल्या. सेम पाहिजे जर आपल्याला यातलीच मूर्ती जर पाहिजे असेल तर अवेलेबल होईल का? होईल का? मिळेल ना, नक्कीच मिळेल. किती फुटापर्यंत मूर्ती मिळू शकते ही? ही साधारणतः आता ही 2 फुटाचीच आपल्याकडे. अच्छा, आपण आपल्याकडे जो हे आहे बंधन साचा आहे तो 2 फुटाचा. अच्छा, ही विठ्ठलाची मूर्ती आहे. याचे कलाकार भिवंडी मधील मेस्त्री म्हणून आहेत. याचे कलरकाम कुठे गेले? याचं कलरकाम जे आहे ना ते मुंबईमध्ये केलेलं आहे. कोण आहे पेंटर या मूर्तीचा? यांचं नाव आहे चिन्मय मेस्त्री. अच्छा, वडाळ्याला. सेकंड जी आपण तुम्ही दुसरी मूर्ती पाहताय ही कृष्ण रूपामध्ये बनवलेली आहे. कृष्णाचं रूप दिलं आहे त्याचे गळ्यामध्ये. त्याच्या डोक्यावर तुम्ही बघू शकता कृष्णाच्या मोरपंखचं दिलं आहे, पण तो गोल्ड कलरमध्ये दिला आहे. आणि त्याला जो फेटा बांधलाय जो म्हणजे दहीहंडीला वगैरे बांधतात ना फेटा. अच्छा, त्या टाईपचा म्हणजे तो माखन चोर असं त्या असं ते रूप साधारण साकारलेलं आहे. आणि त्याची जी आसन व्यवस्था आहे ती तुम्ही बघू शकता की ते ओपन सोप आहे. आणि ओपन सोपेवर असल्यामुळे त्याची जी नजर आहे तुम्ही बघू शकता मूर्तीकडे जी पाहण्याची तिची समोरची जी नजर आहे ती एवढी आकर्षक आहे की लांबून देखील 10-15 फुटावरून सुद्धा असं तुम्हाला वाटणार की हा बाप्पा आपल्या नजरेत नजर घालून बघतो. प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येते, जो कोणी बघायला येतो त्या सर्वांना असाच अभिप्राय असतो की ह्याची जी लुक आहे तो फार वेगळा. तुम्ही म्हणतात सगळेजण आमदार त्यावर आमचे आभार म्हणतात. असा गणपती आम्हाला पूर्ण ह्या घाटल्या गावामध्ये नाहीच आहे. असं जे रंगकाम आणि अशी मूर्ती आम्हाला कुठेच नाही भेटली, चेंबूर गोवंडीमध्ये कुठेच सापडत नाही आम्हाला जी तुम्ही आणली. आणि ह्याची पण खूप चांगली मागणी आहे या मूर्तीला पण. मोस्टली फेट्यांमध्ये हा फेटा आपल्याला युनिक पाहायला मिळतो. हा फेटा दादा कुठे जास्त करून म्हणजे कोणत्या साईडचा आहे? हा कसा बघायला गेला तर राजस्थानी टाईप फेटा आहे, पण त्याला आपण तो राजस्थानी जर तसा पूर्णपणे लुक नाही दिलाय. तिसऱ्याला बघा, तिसरी आता तुम्ही जे समोर जे रूप पाहत आहे ते तुम्हाला पाहिल्यावरती साधारण सर्वांना अंदाज आला असेल की हे रूप कोण असेल. हे प्रत्यक्ष जे कोळी बांधवांचं रूप दिलेलं आहे गणपतीला, गणेशाला, मूर्तीला आहे. आणि तुम्ही बघता की त्याचा जो ओव्हरऑल जो सर्व तुम्ही गेटर जसं म्हणजे म्हणतो ना वेशभूषा त्याची संपूर्ण कोळ्यासारखी दिली. आणि त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याबरोबर जो मुषक असतो तो मुषक नाकवा बनलेला आहे या ठिकाणी दाखवला. आणि सवार जे गणपतीचं वाहन या टायमाला या मूर्तीमध्ये मत्स्य दाखवलं म्हणजे मासं दाखवलं. आणि होडीवरचा हा देखणारूप मी व्हॉट्सअपच्या कुठल्याही माध्यमातून तुम्ही फेसबुक म्हणा ट्विटर म्हणा हा गणपतीचा जो लुक आहे तो पूर्णपणे प्रसिद्ध झाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये.
ही आपल्याला मूर्ती शाडूच्या मातीमध्ये मिळेल की पीओपी मध्ये? दोन्ही मध्ये मिळेल. अच्छा, ही मूर्ती कोणती आहे, शाडूची आहे की पीओपी? ही पीओपीची. अच्छा, आमच्याकडे दोन्ही प्रकारच्या मूर्ती आहेत. खरं म्हणजे आम्ही यावर्षी आम्हाला असं वाटलं होतं की पूर्णपणे पीओपी बंद होईल. अच्छा, असं झालं नाही. महाराष्ट्र सरकारचे त्याबद्दल आम्ही आभार मानतो, कारण एवढ्या प्रमाणामध्ये बनवलेल्या मूर्तींचं करायचं काय हा मोठा प्रश्न आमच्याकडे होता. आम्ही सरकारचा बरोबर त्याच्याबद्दल आभार मानतो. ही मूर्ती तुम्ही बघू शकता, ही कोळी बांधवांसाठी कोळीवाडा स्पेशल आहे. मूर्ती आपण आता या ठिकाणी पाहता ना, या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की गणपती बाप्पाला ज्या कलाकारांनी बनवलं त्याला दत्ताच्या रूपामध्ये बनवा असं वाटतं. आणि प्रत्यक्ष दत्त गुरूंचा जो पेहराव असतो ज्याप्रमाणे आपण सर्व ठिकाणी पाहिलं तर सेम पेहरावासारखंच ही मूर्ती बनवली आहे. तिचे लाटल्या त्यांच्या गळ्यामध्ये माळा असतील किंवा त्यांना जे बाजूबंद त्यांचे लावलेले आहेत ते पण सर्व दत्तगुरूंचे आणि त्यांच्या पायाखाली जसं दत्तगुरूंच्या असतात पुतळे बसलेले असतात तापलेले असतात दरवेळे असतात तिथे श्वान असतात तर तशा प्रकारचा श्वान आहे. उंदीर आहे, माऊस आहे त्याच्यावरती, म्हणजे उंदीर जो आहे छोटा मुषक तो बाजूला आहे. आणि ह्याला तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही जी मूर्तीचा जो आशीर्वाद देण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे इतर मूर्त्यांपेक्षा. तिचे हाताचं जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे वेगळं आहे, म्हणजे इतर हातांमध्ये आणि ह्या हातामध्ये थोडा फरक आहे. ती दोन बोटं अशी वेगळी की दाखवलेत, खाली दाखवले. आता या मूर्तीचे कलाकार कोण आहेत? या मूर्तीचे कलाकार आहेत सागर म्हणून. सागर म्हणून? सागर. हो, सागर पाटील साहेबांचा सागर. या मूर्तीचे कलाकार सागर पाटील म्हणून आहेत. त्यांनी दत्तरूप दत्तरूपामध्ये ही मूर्ती साकारली आहे, पाहू शकता तुम्ही. ब्राह्मण वेशातली ही मूर्ती आहे. ह्या मूर्तीबद्दल आपण माहिती घेऊया. असं आहे ना की गणपतीची तशी अनेक रूप जसा मणी भाव असतो तसा त्याला देव दिसतो असं म्हणतो. बरोबर. तर कलाकाराला या ठिकाणी असं दाखवायचं की ब्राह्मण वेशामध्ये जर गणपती बाप्पा आपल्या घरी आले तर ते कसे असते या मागची ती संकल्पना. तर त्या संकल्पनेप्रमाणे त्यांनी हे बनवलं. यांचे कलाकार कोण आहेत? याचे कलाकार आहेत केदार शिंदे. केदार शिंदेनी ही ब्राह्मण रूपी मूर्ती साकारलेली आहे. किती छान आहे तुम्ही पाहू शकता. ही बाल मूर्ती आहे. याचा वाहन मोर आहे. याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आता बोला. या मूर्तीबद्दल सांगायचं झालं ना तर ही बाल गणेशाची मूर्ती आहे. आणि मोर झाडावरती झाडाच्या खाली बसलेले श्रीकृष्ण बासरी वाजवतो असं त्याचं तो रूपांतर म्हणजे केलेलं आहे. पण त्याला रूप गणेशाचं रूप आहे. हा, पण अक्षरमध्ये ते एक श्रीकृष्णाचं रूप आहे. आणि झाडावरती मोर बसलेला आहे आणि त्या झाडाच्या खाली बसून श्रीकृष्ण बासरी वाजवतो असं ते. आणि हा बाल गणेश ची मूर्ती जी हसरी आहे, तुम्ही चेहरा पाहिला तुमच्या त्याच्या गालावरती खळी पडली तुम्ही पाहू शकता. हसतोय म्हणजे जेव्हा तुमच्या आपल्या घरी येत ना तेव्हा तो आनंद घेऊन येतो असं त्याचं बनवण्याचा मागचा त्याचा उद्देश आहे. याची डोळ्याची आखणी तुम्ही पाहू शकता किती छान आहे. मुंबईच्या राजाची कलाकृती तुम्ही पाहू शकता. आता जो आपण पाहत आहे की मुंबईचा राजा म्हणजे गणेश गणपती या ठिकाणी सर्वात उंच जी मूर्ती मुंबईची बसवली जाते आणि त्याला पहिला मान दिला जातो दरवर्षी मोठ्या मूर्तीचा त्यांनाच मान मिळाला. प्रथम मुंबईचा राजा म्हणून त्याला दर्शन आलं. तर त्याची प्रतिकृती बनवायची कलाकारांनी ठरवली. आम्ही त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्याने ते हुबेहूब त्याचं रूपांतर करून त्याचं हे 2-2.5 फुटापर्यंत ही मूर्ती बनवलेली आहे. आणि तिचे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याला व्हाईट कलरचं पितांबर दिसवलं आहे आणि खाली त्याचं कमळ आहे. ते कमळाला व्हाईटचं दिल्यामुळे त्याचं जे कॉम्बिनेशन केलं आहे त्यामुळे मूर्तीला एक वेगळं चमक आणि रूप आपल्याला पाहायला मिळतं. या मूर्तीचे दादा कलाकार कोण आहेत? याचं साळवी म्हणून आहे. साळवी म्हणजे साळवी त्यांचं सरनेम आहे. चंद्रकांत साळवी. चंद्रकांत साळवी. हो, चंद्रकांत साळवी यांनी मुंबईच्या राजाची कलाकृती साकारली आहे. बोल. आता जी आपण मूर्ती पाहत आहात ती टिटवाळा गणपतीची साधारणतः प्रतिकृती आहे. आम्ही त्या टिटवाळाच बोलतो आमच्या भाषेमध्ये.
त्याचं जे रंगरूप आहे किंवा त्याचं जी नजर आहे ह्या मूर्तीची ती वेगळी आहे आणि एक शांत अशी ही मूर्ती असते. जसं आपल्याला मंदिरामध्ये गेल्यावरती बघायला मिळते पुष्कळ ठिकाणी सेम टू सेम तशीच मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे. ह्या मूर्तीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर ही मूर्ती फार पुराण तत्व काळापासून जशी गणपतीची चालत आलेली परंपरा होती बऱ्याचशा मंदिरामध्ये पण तुम्हाला ह्या मूर्तीची प्रतिमूर्ती पाहायला मिळते. तो आविष्कार या ठिकाणी आम्ही करून घेतला खास आणि त्याचं जे रंगसंगती वगैरे आहे ती त्या पुराण काळामध्ये जसं आसन असायचं बसायचं लोकांचं त्या पद्धतीमध्ये त्याला आसन व्यवस्था त्याची केलेली आहे आणि त्याचा कलर पण तुम्ही पाहिलात रंगकाम तर असं वाटतं की ते पितांबर खरं करून नेसवलेलं आहे एवढं हुबेहूब त्याच्यावरती काम केलेलं आहे. या मूर्तीचे कलाकार कोण आहेत? या मूर्तीचे कलाकार सागर पाटील आहेत. अच्छा सागर पाटील. सागर पाटील यांनी ही मूर्ती बनवली आहे. याचे डोळे तुम्ही बघू शकता हुबेहूब आणि चेहरा हसरा आहे. आपल्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही काय सल्ला द्याल दादा? या चॅनलचे जेवढे सबस्क्राईब आहे त्या सर्वांना मी एकच विनंती करेन आणि सांगेन की तुम्हाला जर अशा आकर्षक आणि अद्भुत अशा ज्या मूर्ती पाहायच्या असतील तर तुम्ही प्रत्यक्षपणे या ठिकाणी घाटला गावामध्ये खारदेवनगरमध्ये या तर तुम्हाला नक्कीच छान छान अशा या सगळ्या मूर्त्या पाहून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. तर एकदा अवश्य भेट द्या. या शॉपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला भेटल्या. व्हिडिओ कसा झाला हे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.